मित्रांनो, भारतामध्ये रेल्वे आणली ती इंग्रजांनी, परंतु स्वातंत्र्यानंतर याच रेल्वेचा विकास केला तो भारत सरकारने. भारतामध्ये अनेक मोठमोठे रेल्वे स्टेशन सुप्रसिद्ध आहे. अशा या सुप्रसिद्ध रेल्वे स्टेशनमध्ये मात्र अमरावती कुठेतरी मागे पडलं होतं. परंतु 8 नोव्हेंबर 2004 अमरावतीच्या प्रतिभाताई पाटील ह्या देशाच्या महामहिम राष्ट्रपती बनल्या आणि त्यांनी अमरावती शहराला एक सुरेख भेट म्हणून अमरावती रेल्वे स्टेशनचे नूतनीकरण करून दिले. हळूहळू या स्टेशनवरच्या गाड्यांची संख्या वाढत गेली. सध्या या स्टेशनवरून जवळपास 7 गाड्या धावतात. मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस, पुणे सुपरफास्ट एक्सप्रेस, तिरुपती एक्सप्रेस, सूरत एक्सप्रेस, अमरावती अजनी इंटरसिटी, जबलपूर एक्सप्रेस, पुणे अमरावती एक्सप्रेस अशी या गाड्यांची नावे आहेत. या सर्व गाड्या 12 महिने भरभरून ये जा करतात. रेल्वेचा इतिहास बघितला तर 1867 अमरावती रेल्वे स्टेशनची निर्मिती झाल्याचं सांगितलं जाते. त्याचे पूर्वीचे नाव ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे असे होते. भारतात 16 एप्रिल 1853 रोजी मुंबई ठाणे अशी रेल्वे धावली. 1860 भुसावळ रेल्वे स्टेशन निर्माण झाले. 1867 ही शाखा नागपूर लाईनपर्यंत येऊन पोहोचली. इतका जुना इतिहास असलेले रेल्वे स्टेशन त्याचा कायापालट आज झालेला दिसतो. अमरावती रेल्वे स्टेशनचे नूतनीकरण झाल्यानंतर त्यामध्ये अनेक नवनवीन बदल करण्यात आले. नवीन रेल्वे स्टेशनवर सध्या 4 प्लॅटफॉर्म आहेत. वृद्ध व आजारी प्रवाशांकरता लिफ्टची व्यवस्था केलेली आहे. प्रवाशांच्या आरामाची व वेटिंग रूमची देखील व्यवस्था रेल्वे स्टेशनवर आहे. महिला प्रवाशांकरता हिरकणी कक्ष देखील या रेल्वे स्टेशनवर उपलब्ध आहे. अमरावती रेल्वे स्टेशनच्या विकासाकरता आता काही नवीन योजना हाती घेण्यात आलेल्या आहे. त्यानुसार राजकुमार उड्डाणपूल याचे नूतनीकरण हा एक मोठा विषय आहे. या पुलाचे बांधकाम अतिशय जुने असून याचे पिलर अतिशय भव्य व मोठ्या रूपात आहेत. त्यामुळे रेल्वे स्टेशनची बरीच मोठी जागा त्याने व्यापून घेतलेली आहे. या नूतनीकरणामध्ये पिलरच्या आकाराचा नक्कीच विचार करण्यात येणार असून भविष्यामध्ये अमरावती रेल्वे स्टेशनचा आवाका वाढू शकतो. सध्या अमरावती स्टेशनवर 2 तिकीटगृह आहेत. जयस्तंभकडून येण्यासाठी 1 गेट व त्या बाजूला 1 तिकीटघर असून रेल्वे स्टेशन चौकाकडून येण्यासाठी 1 गेट, पार्किंगची व्यवस्था व तिकीटगृह करण्यात आलेले आहे. तसेच आहार हा एक रेस्टॉरंट तिथे नव्याने उघडण्यात आलेला आहे. तसेच मामाजी रेस्टॉरंट देखील तिथे नव्याने सुरू झालेला आहे, जेणेकरून नागरिकांना खाण्यापिण्याची व्यवस्था व्हावी याचा विचार रेल्वे स्टेशनकडून करण्यात आलेला आहे. अमरावती शहराचा व्याप, वाढता विकास, औद्योगिकीकरण लक्षात घेता स्थानिक अमरावती रेल्वे स्टेशनचा विकास होणेसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. त्याप्रमाणे या रेल्वे स्टेशनच्या भविष्यकालीन विकासाच्या योजना सरकारच्या विचाराधीन आहेत. महामहिम राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी दिलेल्या या रेल्वे स्टेशनमुळे अमरावतीकरांना खरंच खूप मोठा फायदा झालेला आहे आणि भविष्यात या स्टेशनचा नक्कीच खूप मोठा विकास होईल यात शंका नाही. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा. तसेच इंस्टाग्रामला सुद्धा आम्हाला फॉलो करा.